नमस्कार संजय उपाध्ये या यूट्यूब चॅनलच्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्स मित्रमैत्रिणीनं मध्ये काही कालखंड गेला मी माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोचू शकलो नाही पण नंतर मन मनास उमगत नाही म्हणून जो मी व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला त्याला खूप प्रतिसाद येतो आहे आणि अजूनही येतो आहे त्यातही तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची की वीस हजाराच्या वर सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि आणखीन वाढायला हवे आहेत त्याचं कारण असं आहे की माझ्या बोलण्याच्या माध्यमातून माझा प्रयत्न असा आहे की कर्मणूक्त व्हायलाच हवी पण मनोरंजनाचा भाग मधोमध ठेवून त्या मनोरंजनाच्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरती म्हणजे प्रबोधन आणि ज्ञान इथे काहीतरी मिळायला हवं हो। असा विचार माझ्या डोक्यात असतो त्यामुळे सोशल रिफॉर्मेशन थ्रू परफॉर्मिंग आर्ट अशी कल्पना करून मी माझे सगळे एपिसोड्स यूट्यूबवरती लोड करत असतो तुम्ही जेवढा प्रचार करा या गोष्टीचा तेवढा मला फायदा आहेच कलावंत म्हणून वक्ता म्हणून स्वार्थ म्हणा पाहिजे पण त्याचबरोबर जो कंटेंट मांडण्याचा प्रयत्न आहे त्यातून समाजामध्ये काही परिवर्तन घडू शकेल अशी कल्पना आहे त्याच्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे त्यामुळे आजही या एपिसोडला भरपूर दाद द्या या माझ्या क्लिपला भरपूर प्रतिसाद द्या आणि शेअर करा विनंती करा सगळ्यांना की सबस्क्राईब करा हा चॅनल कारण हा केवळ कर्मणूक करत नाही तर कर्मणूक करता करता हा संजय उपाध्याय यूट्यूब चॅनल समाजामध्ये काहीतरी उत्तम परिवर्तन मिळावं म्हणून विचार मांडतो आजचा विषय मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचा मांडणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीला मी मित्रमैत्रिणीनं म्हणणं याचं कारण या महिन्यामध्ये चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे आणि हा प्रेमाचा दिवस म्हणून मानला जातो खरं तर प्रेम या शब्दावरती मराठी साहित्यामध्ये भरपूर लिखाण झालेलं आहे गदी गधीमाडगुळकर म्हणतात हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता पी सावळाराम म्हणतात प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तुम्हाला अनेक कवी आहेत गीतकार आहेत ज्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आपल्याला आढळतं भाऊसाहेब पाटणकरांनी वेगळ्या पद्धतीने पण थट्टा केलेली आपल्याला आढळते तिरप्या तिच्या नजरेवरती बेहद्द झालो खुश मी तिरप्या तिच्या नजरेवरती बेहद्द झालो खुश मी आज पण कळले मला की तैशीच ती पाहते नेहमी असं भाऊसाहेब पाटणकरांनी म्हटलेलं आहे अनेक पद्धतीनं हा नजरेचा खेळ आहे म्हणजे दिसण्याचा खेळ आहे असाच विषय सगळीकडे आलेला आपल्याला आढळतो कुसुमाग्रजांनी थोडी वेगळी कविता मांडली कुसुमाग्रज म्हणाले प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं असं कुसुमाग्रजांनी प्रेमाचा आविष्कार सांगितला आहे मंगेश पाडगोवकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं पण मला असं वाटतं की हे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं उर्दू शायर म्हणतो कौन केता है मोहब्बत की जुबा होती है उर्दू शायर म्हणतो कौन कहता है मोहब्बत की जुबा होती है ये हकीकत दोन से बया होती आहे म्हणजे पुन्हा दिसण्यावरच आलं आणि आज म्हणून मला तुमच्याशी गप्पा मारायचे की हे जे दिसणं आहे नुसतं तिथे प्रश्न आहे कारण होतं काय की अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा प्रेमासद्धा मोठ्या प्रमाणावरती झपाट्याने पसरत आहे आणि त्यामुळे दिसणं काय हॉट आहे असं म्हटलं जातं मग मुलगा असो किंवा मुलगी असो चिल आहे कूल आहे आणि मग त्या हॉट आणि कूलवरतीच सगळं चालतं मग मला ते हॉट आणि कूल नेहमी बाथरूममध्ये गिजरच्यावरती दिलेल्या दोन नळांवरती लिहिलेलं असतं तेवढेच मला माहिती हे नळांवरती लिहिलेलं माणसांना लागू पडतं हे नव्याने वाहती कळली पण प्रेमाच्या बाबतीमध्ये आमच्या मीडियाने सुद्धा तेच केलं सगळे सिनेमे मग ते हिंदी सिनेमे असो आमच्या सिरियल्स घ्या मराठी सिरियल्स घ्या हे सगळे स्त्री आणि पुरुषाच्या दिसण्याच्या प्रेमावरतीच सगळी गडबड चालू आहे सातत्यानं मला असं वाटतं की त्यातून समाजाचं भलं होत नसावं कारण दिसण्यावरती प्रेम केल्यानंतर जेव्हा असणं कळतं त्यावेळेला प्रश्न पडतो आणि तो मुद्दा येतो विवाहानंतर त्यामुळे विवाह प्रेम आणि वि विवाह अरेंज मॅरेज काय पद्धतीनं केलं जातं हा प्रेमाचा आविष्कार कळायला मार्ग नाही प्रेमात पडणं हा सुद्धा अपघात आहे असं वाटतं जे क्रियापद हे पडणं आणि दुसरं प्रेम बसलं ते सुद्धा आपल्याला असं वाटतं की एखादा नाटक बसलं सिनेमा बसला तसं प्रेम बसलं त्यामुळे आज तुमच्या मनासमोर चर्चेसाठी चिंतनासाठी हा विषय मी मांडतो आहे की काय करता येईल प्रेमाच्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही काय केलं आहे मी हा अनेक वेळा प्रेमाविषयीचा मुद्दा मांडतो गाण्यांच्या माध्यमातून निवेदन करत असताना आणि तिथे असं लक्षात येतं की दिसण्यावर जास्त भर दिला गेला म्हणून अडचण निर्माण झाली दुसरं जे प्रेमाच्या कथा प्रसिद्ध झाल्या त्या सगळ्या अपयशी प्रेमाच्या प्रसिद्ध झाल्या त्यामुळे तुम्ही रोमिओ ज्युलियट घेतलं तरी तीच कथा आहे तुम्ही हीर रांझा घेतलं तरी तीच कथा आहे तुम्ही मोगले आझममधलं प्रेम घेतलं दिलीप कुमार आणि मधुवालाचं तरीसुद्धा सलीमचं जे प्रेम आहे ते पुन्हा अपयशाकडे गेलं म्हणून प्रसिद्ध झालं यशस्वी झालेल्या प्रेमांच्या कथा आणि सिनेमे निघतात की नाही मला माहिती नाही मला तरी असं आठवत नाही की प्रेम अत्यंत खडतर पद्धतीनं यशस्वी झालं आणि नंतरही त्यांचं आयुष्य छान गेलं अलीकडच्या काळात माझ्या कानावरती येणाऱ्या बातम्या ह्या अनेक वेळा तीन तीन वर्षे एकत्र फिरतात आणि मग तीन महिन्यात घटस्फोट घेतात मग ते गेलं गे कुठे सगळं चुकलं काय तुम्हाला एखाद्याबरोबर राहायचं आहे आयुष्य सुंदर काढायचं आहे कारण संपूर्ण भारताचा विचार केला तर कुटुंब व्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची मग कुटुंब व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जोडी कोणती तर पतीपत्नी मग तिथे हा घोल झाला असं वाटायला लागतं अलीकडच्या काळामध्ये मग अनेक प्रकार आले लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्दा आला विविध प्रकार आले त्या सगळ्यांमध्ये मतं मत सांगत नाही पण व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून जो प्रेम करण्याचा मुद्दा आहे त्याला विरोध नाही पण प्रेम करण्याच्या पद्धतीमध्ये आणखी एक ट्रॅक आपल्याला ॲड करता येईल का तो मुद्दा आणि तो आहे असण्याचा केवळ दिसण्याचा नाही त्यामुळे दिसणं म्हणून भाळल्यानंतर भाळणं आणि सांभाळणं तर सांभाळणंमध्ये असणं आलं आणि भांडणंमध्ये दिसणं आलं त्यामुळे दिसणं घडलं ठीक आहे लव ॲट फर्स्ट साईट असं म्हणायला हरकत नाही पण सांभाळण्याचं काय आणि हा विषय कुठच्या वयोगटापर्यंत न्यायचा हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मुलाचं पुरुष होणं आणि मुलीचं बाई होणं हा वयोगट लवकर शाणे झाल्यामुळे मागं येत चालला त्यामुळे शरीराची निसर्गाला संपूर्ण वाढ व्हायच्या आधीच जर शरीराची झीज व्हायला लागली स्खलनं व्हायला लागलं या दिसण्याच्या माध्यमातून तर मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटे असं तुकाराम महाराज म्हणतात ते प्रत्यक्षात येत नाही दुय्यम दर्जाची माणसंच जन्माला येतील की काय अशी भीती वाटायला लागते तुम्हाला सांगतो कोणाला सांगू नका शाळांमध्ये सुद्धा हल्ली चालतो सहावी सातवीपासून चालतं कारण घरातले आईवडीलच मॉडर्न असं म्हणत आपल्या मुलांना काय आहे की नाही कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे प्रश्न विचारतात हो मग शाळांमध्ये तर न्यूमरिकल कोड आहे त्या दोघांचं ना वन फॉर्टी थ्री आहे असं मुलं एकमेकांच्या कानात सांगतात वन फॉर्टी थ्री म्हणजे काय माहिती आहे का तर आय लव यू आयचं एक अक्षर लवची चार अक्षरं आणि यूचे तीन अक्षरं पण आय लव यू असं न सांगता त्यांचं वन फॉर्टी थ्री आहे असं म्हणतात शाळांमधला मुद्दा आहे हा म्हणजे मी संशोधन करून तुमच्याशी गप्पा गप्पावरती म्हणून म्हटलं की या तुमचं आमचं चा प्रेम सेम असतं का हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा काही संस्कार दृढाचार्य परंपरावादी जुनाट विचारांचा हा मुद्दा नाही पण पुढे आपल्याला काही काळ काही वर्ष संपूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर व्यतीत करायचं आहे असा जर प्रेमाचा सुरुवातीचा बिंदू असेल तर दिसणं आणि असणं हे दोन्ही बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही पण केवळ डोळ्यांचा कारभार असू नये मनाचा कारभार असावा बुद्धीचा कारभार असावा आणि मग हे प्रेम तुमचं आमचं सेम नसतं असंही सिद्ध करता येऊ शकतं असं व्हॅलेंटाईन डेच्या बरोबर प्रवास करण्यासाठी म्हणून माझी ही आयडिया आहे आणि ती आता सध्या पुण्याच्या एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही चौदा फेब्रुवारीला सुरू करत आहोत आणि तो मुद्दा आहे ब्रिलियंटाईन डे म्हणून आम्ही एक कॉम्पिटिशन घेतो आहे आणि या ब्रिलियंटाईन डेमध्ये निबंध स्पर्धा आहे एम सी क्यू आहे मी मल्टी चॉईस क्वेश्चनचा मुद्दा आहे पुन्हा भाषणं आहेत त्याची अशी स्पर्धा घेऊन फायनली वर्ल्ड पीस किंग आणि वर्ल्ड पीस क्वीन असे दोन माणसं आम्ही निवडणार आहोत त्या ब्रिलेंटाईन डेसाठी बघा तुमच्यासमोर हा विषय मांडतोय अधिक संपर्क तुम्ही कॉमेंटमधून करू शकता माझ्याशी पण व्हॅलेंटाईन डेला पूरक जाणारा हा नवीन ट्रॅक ब्रिल्यंटाईन डे सुरू करीत आहोत आणि म्हणून माझ्या सगळ्या सबस्क्रायबरबरोबर हा संवाद एवढ्याचसाठी होता की चौदा फेब्रुवारी जवळ येते व्हॅलेंटाईन डेला भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व आहे नाही आहे तो भारतीय संस्कृतीचा परिणाम आहे नाही आहे अशा वादात न पडता प्रेम ही जी अडीच अक्षर आहेत त्या अडीच अक्षरांच्या बाबतीमध्ये आम्हाला हा मुद्दा प्रत्यक्षामध्ये कसा बघता येईल तो विचार तुमच्यासमोर मांडला कळवा मला कसं वाटतं आजचा एपिसोड तो आजची क्लिप आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो। तुमचं आणि आमचं प्रेम सेम असतं पण थोडा बदल त्यात करायला हरकत नाही अशी माझी विनंती आहे बाय